3.5 लाख कोटीची गुंतवणूक आहे, ते सगळे MOUs खोळंबून तिथे एका ठिकाणी डायवॉसला दाखवले, जे खरं इथेही साईन करू शकत होते. आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट अशी आहे की जेव्हा आम्ही विचारलं की ह्या 50 लोकांना MEAचा क्लिअरन्स आहे का, तर आपण पाहिलं असेल मला वाटतं आपल्यातूनच कोणीतरी तिथे दिल्लीमध्ये विचारलं होतं की क्लिअरन्स आहे का, तर MEAने पूर्ण काही उत्तर दिलेलं नाही आहे. पण जे उद्योगमंत्री महोदय आहेत त्यांनी सांगितलं काही काही लोक स्वखर्चाने येत आहेत, प्रायव्हेट व्हिजिटवर येत आहेत आणि त्यांची नावं आम्ही नंतर जाहीर करू. त्या दिवशी देखील चॅलेंज दिलं, मी आज पण त्यांना चॅलेंज देतो आहे, स्वखर्चाने येणारे महाशय कोणकोण आहेत, त्यांनी MEAचा क्लिअरन्स घेतला होता का, त्यांचं डायवॉसमध्ये पद आणि जबाबदारी काय होती ही आपण आम्हाला सांगावी. आणि हेच जर पुरेसं नसेल ह्या सगळ्या दौऱ्यांचं, तर आत्ता अजून एक दौऱ्याबद्दल इथे येत असताना, म्हणजे आपल्यासमोर येत असताना मला माहिती मिळालेली आहे. मला जर तुम्ही सांगा तर एवढे वर्ष आपण रिपोर्टिंग करताय, कधी आपण एखाद्या खासदाराला डेलिगेशन लीड करताना बघितलं आहे का, जे मंत्री महोदयांनी खरं करायला पाहिजे, नगरविकास मंत्र्यांचं काम आहे ते खासदार करतायत. हे फोटोज आहेत, हे नेदरलँडला आत्ता गेलेली सगळी ही टीम आहे. आता यांनी जॅकेट कुठचं घातलं आहे, कुठच्या कंपनीचं घातलं आहे त्याच्यात जाऊ दे, त्या खर्चात जात नाही मी. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑफिशियल्स फ्रॉम ब्रिहन मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन, ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन, कल्याण डोंबिवली म्युन्सिपल कॉर्पोरेशन अँड दी MMRDA लेड बाय अमुक अमुक MP. आता ते MP कोण आहेत? मुख्यमंत्र्यांची नातेवाईक आहेत असाल ना. म्हणजे मला तुम्ही सांगा, नातेवाईक आहेत हा वंशवाद आहे की ह्याच्यात काही वाद आहे, हे पहिलं आपलं स्पष्ट करावं, कारण वंशवादावर यांचा खूप प्रॉब्लेम आहे भाजपाचा. दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळे म्युन्सिपल कमिशनर्स जे तिथे गेलेले आहेत नेदरलँडच्या दौऱ्यावर, हे सगळं जे पोस्टिंग झालेलं आहे, महा UDD नावाचं नगरविकास खात्याचं इंस्टाग्राम पेज आहे. ज्यावेळी मी हे पाहिलं तेव्हा 5 लाईक होते त्याला, 5 मधून 1 लाईक महा UDD स्वतःचंच होतं. आणि गंमत म्हणजे आज प्रधानमंत्री महोदय आपल्या देशाचे आपल्या राज्यात आलेत, त्यांच्यावर एक पोस्ट आहे, छोटीशी पोस्ट आहे, पण त्याच बाजूला ह्या डेलिगेशनची एक चांगली मोठी पोस्ट आहे. म्हणजे नक्की महत्त्व कोणाला देतात? आणि मुद्दा हाच राहतो की MEAने पुन्हा एकदा मी विचारतो आणि आपल्या राज्य सरकारने असं काही नवीन प्रावधान काढलं आहे का, नवीन काही घटनेत बदल केला आहे का, की एक खासदार असे जाऊ शकतात 5 किंवा 6 म्युन्सिपल कमिशनर्सनं घेऊन राज्याच्या वतीने आणि एका खात्याच्या वतीने. असं जर असेल तर आम्ही पण सगळे मागणी करतो की आम्हाला पण अमुक अमुक सगळे तुम्ही अधिकारी द्या आमच्यासोबत आणि आम्ही त्यांना घेऊन जातो.